स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादीला ग्रामपंचायती जर बघितल्या तर राष्ट्रवादी हा तळागाळात रुजलेला पक्ष आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आम्हाला आव्हान अशा वाटतात असं नाही. आमचे प्रत्येक जिल्ह्यातले सक्षम कार्यकर्ते आणि नेते या निवडणुकांची काळजी घेतात आणि लोकांचा प्रतिसादही राष्ट्रवादीला चांगला असतो, त्यामुळं राष्ट्रवादीला त्यात काही फार अडचण वाटत नाही. त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांना आम्ही सुचवलं आहे की शक्यतो एकत्रित लढण्यासाठी महाविकास आघाडी टिकण्यासाठी प्रयत्न करा, पण अगदीच नाही झालं तर मग काही ठिकाणी निवडणुकीच्या नंतरही होऊ शकते. बहुतांशी ठिकाणी एकत्रित येण्याचाच प्रयत्न करा अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत, पण अजून निवडणुका लागत नाहीत ना, हे प्रश्न फार लवकरचे आहेत, कारण हे सरकार काही लवकर निवडणुका लावेल असं काही दिसत नाही, कारण त्यांना आत्मविश्वास येईना, अजून खोक्यांच्या वाटपाचे वाद मिटत नाही आहेत, त्यामुळं थोडासा वेळ लागेल. अजून एक दोन महिने तीन महिने पुढे ढकलण्यातच सरकारचं प्राधान्य राहील असं दिसतंय. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनाशी युती होण्याची चर्चा आहे, प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी बरोबर येण्याची त्यांचा नकार आहे, अशा वेळी प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीत आले तर तुमची भूमिका काय असणार राष्ट्रवादी? अशा जर तरच्या प्रश्नांना उत्तर देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही, कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्रित येऊन सरकार चालवलेलं आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्वांनाच आम्ही बरोबर घेतो आहे, आणि एखादा पक्ष याच्यातून बाहेर जाईल आणि आणखीन काही करेल अशी आज तरी काही शक्यता आम्हाला दिसत. महाराष्ट्राच्या अर्थकारणात प्रचंड मोठा बदल ज्यांच्यामुळे घडला असता, असे सगळ्यात मोठा जो प्रकल्प फॉक्सकॉनचा घालवला यांनी, त्याची जबाबदारी श्वेतपत्रिका काढून टाळता येणार नाही. यांच्या काळातच यांच्या दुर्लक्ष करण्यामुळं असेल किंवा गुजरातला घाबरल्यामुळं असेल, हे दोघंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मी उद्योगमंत्र्यांचं फार हे लक्षात घेत नाही, हे दोघंही अनिल अगरवालकडे जाऊन बसायला पाहिजे होते की नाही नाही तू आलाच पाहिजे, असं कुठलंही चित्र आम्ही असं कुठलंही आग्रह त्यांचा बघितला नाही. गुजरातला गेले म्हटलं की हे गप्पच होतं. तसंच आता टाटा आणि एअरबसचा करार झाला आणि तो प्रकल्प बडोद्याला गेला, हे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला फारसं भूषणावं नाही आहे. हे दोन्ही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले असते, हे दोन्ही प्रकल्प ग्रोथ इंजिन म्हणून काम केलं असतं. 4-1 लाख लोकांना रोजगार फॉक्सकॉनमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळालं असतं, त्याचं फार अपारंपरिक. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग डिग्री घेतलेली मुलं महाराष्ट्रात जास्त आहेत, महाराष्ट्रात त्यांना आवश्यक असणारं वातावरण आहे. आता महाराष्ट्रातल्या मुलांनी गुजरातला जाऊन नोकरी करण्याची पाळी येईल अशी अवस्था शिंदे सरकारने महाराष्ट्राची केलेली आहे. आम्ही आमच्या आघाडीच्या सरकारमध्ये MPSC मार्फत आणि वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत ज्या परीक्षा घेतलेल्या होत्या त्या परीक्षांचे निर्णय आलेले आहेत, निकाल आलेले आहेत, आणि आत्ता ह्यांना तर अजून 100 दिवस आत्ता थोडे दिवसापूर्वी झाले, त्यामुळे यांच्या काळ 100 दिवसात तर MPSC आणि बाकीच्या निवडी होऊन निकाल देणं, नियुक्तीपत्र देणं हे अशक्य. हे आमच्या सरकारने केलेलं काम आहे, जे आमचं सरकार असतं तर आमच्याच हस्ते दिल्या गेल्या असत्या. हे आत्ता यांनी परीक्षा घेतल्या, घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या, या सूचनांच्या नंतर आम्ही ती पदं भरण्याचा निर्णय घेतला, MPSC कळवलं, MPSC त्याच्यावर संस्कार केले आणि त्यानंतर या परीक्षा झाल्या, काही एजन्सी सिलेक्ट करून त्यांच्यामार्फत परीक्षा घेतल्या, त्यामुळे हे सगळं काम आमचं आहे. आता ते नियुक्त्या वाटत फिरत आहेत, ठीक आहे, आमची काय हरकत नाही. महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळावा, नोकऱ्या मिळाव्यात, हीच आमची त्यातली अपेक्षा आहे. पाहायला सरकार दिसतच नाही ना, कुठं दिसतच नाही सरकार.
हे व्यक्तिगत स्तरावर प्रत्येकाच्या म्हणजे राज्य म्हणून काही अजून चालू केलेलंच नाही त्यांनी, अजून त्यांना तशी ग्रीप आलेली नाही, त्यांची पकड प्रशासनावर अजून आलेली नाही आणि प्रशासनालाही वाटतंय की ह्यांचं काही फार काळ नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी लागेल याचा नेम नाही, म्हणून सगळीच टांगती तलवार आहे असं साधारणपणे या संग्रामी अशी टांगती तलवार आहे अशी साधारण भावना आहे, त्यामुळे अजून काम प्रत्यक्ष काम चालू झालेलं नाही, हे आता आमदार आमदारात भांडणं लागलेली आहे, कुणी किती खोके घेतली याच्याबद्दल जाहीर आरोप एकमेकावर व्हायला लागले आहेत, त्यामुळं जनमतात फारच प्रचंड नाराजी आहे आणि आपले आमदार असे खोके घेऊन पक्ष बदलतात ह्याच्यावर फार मोठी प्रतिक्रिया लोकांची आहे. असं कधी पूर्वी आपण करत नव्हतो, आता तुमच्यापैकी काही जणांनी इथून बाहेर गेल्यावर माझ्याविरुद्ध बातमी दिली की ती बघून मी गप्प बसून पुढचा रस्ता धरतो, पण आता तुम्हालाच इज HMB म्हणून काही पत्रकारांना, म्हणून हे पत्रकारांच्या समोरचं आव्हान आहे. आमचं ठीक आहे, आमचं सरकार नाही आहे, आम्ही विरोधी पक्षात आहे, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना डिवचण्याचं काम ह्या सरकारने केले. आता हे HMV होणाऱ्या पत्रकारांची आता संख्या वाढेल आणि या सरकारच्या चुका दाखवण्याचं काम हे महाराष्ट्रभर महाराष्ट्रातले पत्रकार सुरू करतील. मला दोघा तिघा पत्रकारांनी मुद्दामून फोन करून सांगितलं की हे साहेब यापूर्वी कधीच तुमच्याबद्दल आम्ही असं लिहितो तसं लिहितो पण तुम्ही कधी आम्हाला असं फोन करून विचारत नाही, आम्हाला असं हिनवत नाही, त्यामुळं एक पत्रकारांची साथ आम्हाला आता पूर्वी मिळतच होती पण आता तुम्ही जास्त चांगली साथ द्याल असा आम्हाला विश्वास आहे. आपण 2.5 वर्षामध्ये जनतेला देता आलं नाही आम्हाला असं प्रश्न व्यक्त काय त्याचा 2.5 वर्षात सरकारच्या काळामध्ये देता आलं नाही जनतेला नाही, आम्ही कार्यकर्त्यांना महामंडळ वरच्या नेमणुका आमच्या पूर्ण झाल्या नाही हा उद्देश होता. 2.5 वर्षात आम्ही जनतेला फार दिलेलं आहे. पहिल्याच आठवड्यात आम्ही 6 जणच मंत्री होतो त्यावेळी निर्णय घेतला आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्र्यांनी घोषणा करून 50,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निकाल घोषित केला. त्यामुळं आमच्या सरकारने प्रचंड कामं केली आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बऱ्याच सुधारणा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. माझे देवेंद्र फडणवीसांशी संबंध चांगले आहेत, एकनाथ शिंदेंशी चांगले आहेत, कोणाशी नाही आहेत माझे सगळ्यांचे आहेत, पण भिडे गुरुजी आणि हे मी राजकीयदृष्ट्या आम्ही कधी एकत्रित नाही आहे, ते आमच्या व्यासपीठावर कधी आलेले नाही आहेत. भिडे गुरुजींना राजकीयदृष्ट्या देखील त्यांची जी मतं आहेत त्यांच्यात आणि माझ्या मतात बरंच अंतर आहे, त्यामुळं त्यांना कुठल्या कृतीला त्यांच्या मी पाठिंबा दिला आहे किंवा त्यांना काही मदत केली आहे असं माझ्याकडून कधी झालेलं नाही. हे माझ्या आईच्या निधनाच्या वेळी रक्षा विसर्जनाला 1,000 लोक आलेले, ते आलेले होते त्यावेळी, इथली घटना घडली भीमा कोरेगावची, आणि ती घटना घडली त्यावेळी त्या दरम्यान ते तिथं होते माझ्याकडं, त्यामुळे पोलीस चौकशी ते पुढं आल्यावर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की हे शेवटी सगळ्या पण त्यांच्या कोणत्या विधानाला माझा पाठिंबा सपोर्ट मदत अशी कधी मी केलेली नाही, कारण त्यांचे विचार सध्या अलीकडच्या काळात तर जे विचार व्यक्त करत आहेत त्याच्यात आणि आमच्या विचारात फारच अंतर आहे. आता ही ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या जनतेला विशेष मदत झाली असती, पण हे सरकार काही त्यावर काही पावलं टाकायला तयार नाही. आता व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल सर्वे करायचा म्हणजे पंचनामे करणं, पंचनामे जसे येतील तसे त्यांना नुकसान भरपाई देणं ही गतिमानता मला सरकारमध्ये दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं ज्या नुकसान झालं ते पूर्ण हवालदिल झालेले आहेत. आधीच या सरकारकडून लोकांना अपेक्षा कमी आहेत,
तरी देखील संकटात असणाऱ्या ज्यांचं घर वाहून गेलं आहे, जमीन खरडून गेलेली आहे, ज्यांचं पूर्ण पीक नामशेष झालंय, आणि दिवाळी तर गेलीच पण पुढचे काही महिने कसे घालवायचे, ही ज्यांचं पुढच्या पिकापर्यंतचं संकट जे आहे त्याला ताबडतोब मदत सरकारने केली पाहिजे. सरकार यात मदत करण्यात पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे. निघाले ना, बऱ्याच ठिकाणी निघाले, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निघाले. आज सकाळी महाराष्ट्र पुण्यात मी एका आंदोलनात होतो, त्यामध्ये मुख्य मागणी पोलीस भरती झाली पाहिजे ही होती, पण त्याचबरोबर बेरोजगार आणि शेतकऱ्यांना मदत ह्या गोष्टींचाही मुद्दे होते आमचे. नाही त्यांना पक्ष नसतो कुठल्याच, कारखानदारांना पक्ष कुठला, ते त्यांचे कारखाने चालवतात, त्यांनी ते याच्यावर प्रतिक्रिया देतील, याच्यावर मी बोलण्याची काय आवश्यकता असं वाटतं. सहकारात सहकारात माझ्यापेक्षा बरेच मोठे नेते आहेत, ते देतील उत्तर. मी राजकीय विषयावर बोलू शकतो, माझा पक्ष आणि मी एवढ्या ते बोलला किंवा जे कारखानदार किंवा हे ते मोठा विश्व आहे ना ते, किंवा हे प्रश्न तुम्ही कारखानदार जे आहे साखर कारखाने चालवतात, मी काय डे टू डे कारखान्यात लक्षही देत नाही आणि मला वेळही मिळत नाही, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांना योग्य ते त्यांची राजू शेट्टींना जे काही माहिती द्यायची असेल ती त्या क्षेत्रात काम करणारी लोक देतील ना. 2014 ते 2019 जे काम झालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आमच्या काळात काम झालं, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील किमान काम ज्यांनी केलं ह्याची नोंद घेतील. आणि आता शेवटी काय, त्यांचं सरकार आहे, मोदींना बोलवतील किंवा राष्ट्रपतींना बोलवतील, आमचा काय त्याच्याबद्दल हे नाही. आमचा मुद्दा काय की निळवंड्याचं पाणी शेतकऱ्यांना लवकर मिळालं पाहिजे, आणि आम्ही खात्रीने हे सांगू शकतो की आम्ही जे काम केलं आहे त्यामुळं आता एकदम तोंडाशी पाणी आलेलं आहे. आणखीन थोडं या 31 मार्चपर्यंतचे पैसे खर्च झाले तर बरंचसं पाणी पुढं येऊ शकतं, आणि अजून एखाद्या वर्ष झालं तर बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या सिस्टीम चालू होतील. त्यामुळं निळवंड्याचं पाणी त्या 2-3 तालुक्यांना निहून देण्याचं काम हे महाविकास आघाडीने विशेषतः केलेलं आहे, याची तुम्ही साक्षीदार आहात. आपल्याच गावाचा असा पायगू नाही असं स्वतःच जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं. आता शिर्डीला येऊन आम्ही सांगणार आहे की तिथं एक अधिवेशन झालं सरकार पडलं, ठीक आहे मान्य, आता हे अधिवेशन झाल्यावर सरकारच पडणार ना, पक्ष कसा फुटेल. आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर भक्कम पक्ष राष्ट्रवादीचा आहे, तो फुटायचा प्रश्नच नाही. आता काँग्रेसचं अधिवेशन झालं, देवाला काय माहिती कोणाचं सरकार आहे, पण त्याने पाडलं. तसं आता आमचं अधिवेशन झालं, सध्याचं सरकार पडेल, बघा तुम्ही. एक अधिवेशन झालं सरकार पडलं, त्यांना माझा निरोप सांगा. आजचं अधिवेशन झालं सरकार पडेल, त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.